गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। काही दिवसांपूर्वी म्हापशामध्ये एका विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखीन एक खळबळजनक प्रकार म्हापशातूनच समोर आलाय। लिफ्टमध्ये दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील नोंदवलाय। म्हापसा जिल्हा इस्पितळातील लिफ्टमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणी रुग्णालयाच्या लिफ्टमधून जात होत्या, त्यावेळी इस्पितळातील कर्मचारी असलेल्या एकानं या दोघींचाही विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी गोविंद सावंत याला अटक केली आहे। संशयित आरोपी गोविंद हा परिये सत्तरी इथला राहणार आहे। वॉर्डबॉय असलेला गोविंद सावंत यांच्यावरती पीडित मुलींनी गंभीर आरोप केले आहेत। लिफ्टमध्ये असताना गैरफायदा उचलत वॉर्डबॉयनं अश्लील संभाषण करत दोन सख्या बहिणींचा विनयभंग केला। या मुलींचं वय 17 आणि 13 वर्ष असून त्या आपल्या जखमी आईच्या उपचारासाठी रुग्णालयामध्ये गेलेल्या होत्या। दरम्यान आईच्या शिफ्टिंगच्या वेळी लिफ्टमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचं पीडित मुलींनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे। 23 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास 3 वाजता तर 25 सप्टेंबरला सकाळी 10:15 ही घटना घडली आहे। लिफ्टमध्येच वॉर्डबॉयनं अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलं आहे। दरम्यान संशयित आरोपी असलेल्या वॉर्डबॉय गोविंदवर कलम 354, 354A, 354D त्याचप्रमाणे पोक्सो कायद्याअंतर्गत देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे। एकूणच या घटनेनं राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय। महिलांवरील कौटुंबिक अत्याचारासंबंधी राज्य महिला आयोगासमोर दर महिन्याला तब्बल 15 ते 20 खटले दाखल होत आहेत। प्रत्यक्षात हा आकडा मोठा असू शकतो, पाहूयात याच संदर्भातलं सविस्तर वृत्त। राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत असतानाच आता राज्य महिला आयोगानं जारी केलेल्या आकडेवारीनं चिंता वाढवली आहे। महिलांवरील कौटुंबिक अत्याचारांची संख्या वाढली आहे। महिन्याकाठी 15 ते 20 तक्रारी महिला आयोगाकडे दाखल होऊ लागल्यानं आयोग सतर्क झालाय। अशा प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेऊन गोवा राज्य महिला आयोगानं एक समिती स्थापन केली असून प्रलंबित खटल्यांची सुनावणी आणि ते निकाल काढण्यासाठी 3 वकील नेमले आहेत। आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खटल्यांची संख्या कमी होत असताना दिसत नाही आहे, त्यामुळे प्रलंबित खटल्यांचा ढीगही वाढलाय। अशात नवी समिती त्याकडे लक्ष देईल। एका पोलिसानं आपल्या पत्नीला भर रस्त्यात मारहाण केल्याचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता। गेल्या वर्षभरामध्ये 5 पोलिसांकडून असे गुन्हे घडले आहेत। त्यांच्या पत्नी घरगुती अत्याचाराला सामोऱ्या गेल्यात। या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करतोय, असंही एका अधिकाऱ्यानं म्हटलंय। कौटुंबिक अत्याचाराच्या घटनेतील पीडित महिलांचे पती विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। काही जण उच्च पदस्थ आहेत तर काही जण सुशिक्षित आहेत। कौटुंबिक अत्याचाराव्यतिरिक्त विविध वादांमुळे मानसिक छळ होणं, विवाहबाह्य संबंध आदी प्रकरणांचाही समावेश आहे। या प्रकारांमुळे मुलांवरती परिणाम होतो आणि यामुळे अशा पीडित महिलांचं समुपदेशनही केलं जातं। घरगुती समस्यांमुळे त्रासलेल्या महिला घटस्फोटाचा पर्याय म्हणून विचार करतात। अशा जोडप्यांचं समुपदेशन केलं जातं। काही प्रमाणात समुपदेशन यशस्वी देखील होतं तर काही वेळा त्या जोडप्यांवर निर्णय अवलंबून असतो। लवकरच आयोगातर्फे जनजागृती मोहीम देखील याबाबत सुरू करण्यात येणार आहे। सायबर गुन्हेगारीला बळी पडलेल्या तरुण महिलांची संख्या लक्षात घेऊन सायबर पीस फाउंडेशनच्या सहकार्यानं महाविद्यालयीन मुली आणि इतर महिलांसाठी सायबर गुन्हेगारीबाबतही जनजागृती कार्यक्रम घेतला जाणार आहे। कोरोना महासाथीच्या काळात राज्यात घरगुती हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाल्याचं दिसून येतं। राज्य महिला आयोगाकडे दर महिन्याला 15 ते 20 तक्रारी जरी दाखल होत असल्या तरी प्रत्यक्षात हा आकडा खूप मोठा असू शकतो, त्यामुळे राज्य महिला आयोगानं जनजागृतीसोबतच महिलांच्या आणि एकूणच सगळ्या कुटुंबियांच्या समुपदेशनाची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती वाढवायला हवी, तरच राज्यातील हिंसाचाराच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना ह्या आटोक्यात येतील। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत सह सचिन कुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी।